बकेट लिस्ट आणि 15 ऑगस्ट यांसारख्या सिनेमांनंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येते. पंचक असं या आगामी सिनेमाचं नाव असून माधुरीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या सिनेमाची घोषणा केली. निर्माती म्हणून अजून एक रोमांचक चित्रपट पंचक तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. पंचकच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांच्या R&M मूव्हिंग पिक्चर्स ही कंपनी या सिनेमाची निर्मिती करते. या सिनेमाचा मुहूर्त आज पार पडला. यावेळी माधुरी आणि श्रीराम हजर होते. पंचक या सिनेमाची कथा लोकांना वाटत असणाऱ्या अंधश्रद्धा, गैरसमज आणि मृत्यूची भीती यावर आधारित असून ही फिल्म काहीशी विनोदी असेल. अभिनेता आदिनाथ कोठारे आणि तेजश्री प्रधान ही फ्रेश जोडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या व्यतिरिक्त आनंद इंगळे, नंदिता पाटकर, दीप्ती देवी हे कलाकार देखील या सिनेमात असणार आहेत. जयंत जठार या सिनेमाचं दिग्दर्शन करतायत. तर या सिनेमाचं चित्रीकरण कोकणात पार पडणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या मुहूर्ताला अभिनेता आदिनाथ कोठारेने देखील हजेरी लावली होती. माधुरीने भारतात परत आल्यानंतर बकेट लिस्ट या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तिच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पंचक या माधुरीची निर्मिती असलेल्या आगामी सिनेमासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.